नुकत्याच चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात असलेल्या महात्मा गांधी चौकात भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पठारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाकडे फोडून भाजपा विजयी आनंदोत्सव साजरा केलाय. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी येथे पाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता नामदार विखे पाटील यांनी तोंड गोड करून भाजपा विजय आनंदोत्सव साजरा करत राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विकास पथावर जनतेनं विश्वास दाखवत अनेक भविष्यकारांच्या भविष्यवाणी खोट्या ठरवत मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत हा कौल दिल्यामुळे हे भरघोस यश प्राप्त झालं असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तेलंगणा मध्ये सुद्धा भाजपचे यावेळेचे सीट वाढलेली आहेत, कसं पाहता या निकालांकडे? तर प्रथमतः मी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच मनपूर्वक मी अभिनंदन करतो. एक नवा इतिहास आज देशामध्ये घडलेला आपण पाहतोय. त्यानिमित्तानं जे काही भविष्यकार होते सगळे, त्या सगळ्यांच्या भविष्यवाणी खोट्या ठरवत राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या देशाच्या सर्वांगीण प्रवासाकरता आदरणीय मोदीजींचं जे योगदान आहे त्यावर या तिन्ही राज्यातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट.